डाव्या आणि उजव्या सोंडेचे दोन्ही गणपती एकाच मंदिरात. जगात असं एकच मंदिर आहे आणि ते आपल्या महाराष्ट्रात. पण कुठे आणि काय त्या मंदिराची कथा, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, डाव्या आणि उजव्या सोंडेचे दोन्ही गणपती एकाच मंदिरात असं मंदिर आहे आपल्या महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यामध्ये. जळगाव जिल्ह्यामध्ये आहे एरंडोल तालुका आणि या एरंडोल तालुक्यामध्ये आहे श्री क्षेत्र पद्मालय. श्री क्षेत्र पद्मालय हे देवस्थान निसर्गरम्य परिसरात असलेल्या एका सुंदरशा तळ्याकाठी वसलेलं आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी उजव्या सोंडेचा आणि डाव्या सोंडेचा असे दोन स्वयंभू गणपती एकाच सिंहासनावर विराजमान आहेत. प्रवाळ रत्नापासून बनलेल्या या आकर्षक गणेश मूर्ती अतिशय जागृत असल्याची श्रद्धा आहे, त्यामुळे तिथे वर्षभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते आणि अंगारकी चतुर्थी निमित्त सुद्धा इथे भाविकांची भरपूर गर्दी पाहायला मिळाली. पद्मालय नावाचं गाव अस्तित्वात नाही, मात्र आजूबाजूचा परिसर याच नावाने ओळखला जातो. मंदिराच्या अगदी समोरच शेकडो लाल आणि पांढऱ्या कमळांनी बहरलेला सुंदर तलाव आहे. पद्म म्हणजे कमळ आणि आलय म्हणजे घर, यावरून या स्थानाला पद्मालय हे नाव मिळालं. संपूर्ण काळ्या पाषाणात बांधकाम असलेलं हे मंदिर पूर्वाभिमुख असून अतिशय सुंदर आहे. एका भव्य दगडी कमानी खालून आपण मंदिरात प्रवेश करतो. तलावाकाठी असलेल्या पायवाटेवरून थोडं पुढे गेल्यावर मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला एक 3.25 फूट व्यासाचं अवाढव्य दगडी जात सुद्धा दिसून येतं. पूर्वीच्या काळी धान्य दळण्यासाठी अशा प्रकारच्या जात्यांचा वापर घराघरात होत असे, पण इथे असलेल्या जात्याला मात्र त्याच्या मोठ्या आकारावरून भीमाचं जातं म्हटलं जातं. मंदिर जीर्णोद्धाराचं काम जेव्हा चालू होतं त्या काळात या जात्यास 2 बैल जुंपून गोल फिरवून धान्याचे बारीक बारीक पीठ केले जायचे आणि त्या काळी हजारो लोकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था याच जात्यापासून केली जायची. मंदिराच्या अगदी समोरच 450 किलो वजनाची सुंदर नक्षीकाम केलेली पंचधातूची अवाढव्य अशी पुरातन घंटा सुद्धा बघायला मिळते. ही घंटा इथे काशीवरून आणलेली आहे. त्यावर श्री प्रवाळ क्षेत्रे वासिने धरणी धराय नमहा असा मजकूर ओतीव घडणावळीत कोरलेलाही आहे. मोठा सभागृह आणि त्यापुढे गाभारा अशी मंदिराची रचना आहे. सभा मंडपात प्रवेश केल्यावर प्रथम दृष्टीस पडतो तो श्री गणेशाचे वाहन असलेला मूषक. 4-4.5 फूट उंचीच्या या उंदराने हातात मोठा लाडू धरलेला आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला आमोद आणि प्रमोद असे द्वारपाल भाविकांचं स्वागत करताना दिसून येतात. मुख्य गाभाऱ्यात डाव्या सोंडेचा आणि उजव्या सोंडेचा असे दोन गणपती विराजमान आहेत. चांदीचे मुकुट धारण केलेल्या या मूर्तींवर रोज जास्वंद आणि कमळाच्या फुलांची आरास केली जाते. मूर्तींमागे चांदीची प्रभावळ आहे. गाभाऱ्यात चांदीचे खांब असलेल्या मखरावर रिद्धी सिद्धींच्या मूर्ती आहेत. संपूर्ण जगात श्री क्षेत्र पद्मालय हे असं तीर्थक्षेत्र आहे जिथे प्रवाळ रत्न स्वरूपामध्ये प्रकट झालेले डाव्या आणि उजव्या सोंडेचे असे दोन स्वयंभू गणपती एकाच सिंहासनावर आरूढ आहेत. मंदिरातील या दोन गणेश मूर्तींपैकी एक सहस्र अर्जुनाने आणि दुसरी श्री शेषाने स्थापन केल्याचा उल्लेख श्री गणेश पुराणातील उपासना खंडात आढळतो. गणेश चतुर्थी आणि कार्तिक पौर्णिमेला या तीर्थक्षेत्री मोठी यात्रा भरते. या पुण्य पर्वात देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी पद्मालय इथे येतात. माघ शुद्ध चतुर्थीला गजानन जन्मोत्सवही इथे थाटात साजरा करण्यात येतो. हे गणपती नवसाला पावतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त सुद्धा भाविकांच्या मोठ्या रांगा इथे पाहायला मिळाल्या. मुख्य मंदिराच्या भोवती चारही दिशांना श्री गणेशाची एकूण 21 मंदिर आहेत. मग काय मंडळी, तुम्ही या मंदिराला कधी भेट दिली आहे का? तुम्हाला इथे जाण्याची इच्छा आहे का? कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हो, गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.